मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित खासगी डॉक्टरांच्या समस्या मांडल्या आहेत डॉक्टरांना कर्तव्याची जाणीव करून देता मात्र सरकार स्वतःची जबाबदारी विसरत आहे असे राज ठाकरे म्हणाले सविस्तर माहितीसाठी एवढा लाश बघा कोरोनाच्या काळात राज्य सरकारने खासगी डॉक्टरांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली मात्र राज्य सरकार त्यांच्या बाबतची स्वतःची जबाबदारी कशी विसरते असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला राज ठाकरे यांनी सरकारला जबाबदारीची आठवण करून दिली आहे राज ठाकरे पात्रातून म्हणाले की मला काही खासगी सेवेतील डॉक्टरांचं शिष्टमंडळ भेटायला आलं होतं त्यांनी कोरोनाच्या काळातील जे अनुभव मला सांगितले जी मेहनत ते घेत आहेत ते खरोखरच प्रशंसनीय आहे पण त्यांनी सरकारी अनास्था सांगितली त्यामुळे माझे मन दुःखी झाले कोरोना संसर्गाच्या काळात सरकारने खासगी डॉक्टरांना दवाखाने बंद न करण्याचे आदेश दिले त्यानुसार डॉक्टरांनी रुग्णसेवा सुरूच ठेवली या दरम्यान सरकारने कोविड योद्धा डॉक्टर वैद्यकीय कर्मचारी मग ते सरकारी असो की खासगी या सर्वांना पन्नास लाखाचा विमा कवच देण्याचे परिपत्रक काढले आता मात्र खासगी डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला पन्नास लाखांचा विमा देण्याचं सरकार नाकारत आहे हे डॉक्टर खासगी सेवेत होते म्हणून नाकारले जात असल्याचे सांगण्यात आले हे विमा कवच केंद्राच्या योजनेप्रमाणे मिळत असताना राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत ना आहे सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार असेल तर हे चुकीचं आहे असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले मुख्यमंत्र्यांनी तात्काळ याकडे लक्ष घालून खाजगी सेवेतील डॉक्टरांनाही योग्य न्याय द्यावा असे राज ठाकरे म्हणाले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद